के एलेक्सिस अस्पताल में शुक्रवार को डेंगू का इलाज ले रहे 14 वर्षीय सारंग सुधाकर फुलझेले की मृत्यु हुई। एलेक्सिस अस्पताल के डॉक्टर नितिन डंभारे ने सही वक्त पर सही इलाज न करने से आज सारंग की मृत्यु हुई। परिजनों का कहना है कि सारंग मृत्यु को एलेक्सिस अस्पताल के डॉक्टर जिम्मेदार है। शहर के संभाजीनगर निवासी वैशाली सुधाकर फुलझेले का बेटा सारंग सुधाकर फुलझेले उम्र 14 साल, जिसकी आज एलेक्सिस अस्पताल में मृत्यु हुई है। पूरा मामला ऐसा है कि सारंग को बुखार आने पर सारंग की मां एलेक्सिस अस्पताल में इलाज के लिए बेटे को लेकर गई, जहां अस्पताल वालों ने सारंग के इलाज के लिए भर्ती कर लिया। सारंग का इलाज एलेक्सिस अस्पताल में रविवार से चल रहा था। परिजनों का कहना है कि प्लेटलेट्स कम होने पर भी डॉक्टर द्वारा सही इलाज न करने पर सारंग के प्लेटलेट्स और कम होते गए। जब परिजनों द्वारा डॉक्टर से इलाज के बारे में पूछा गया तो डॉक्टरों द्वारा टालमटोल जवाब मिला। डॉक्टर ना ही इलाज कर रहे थे, ना ही मरीज पर ध्यान दे रहे थे, जिससे सारंग की तबीयत सुधरने की बजाय उसकी मृत्यु हुई, ऐसा मृतक के परिजनों द्वारा कहा गया है। मैंने रविवार आणलो होतो सकाळी, माझा पेशंट स्टेबल होतो, मैंने याच्यावर आणलो होतो, प्लेजरवर गाडीवर बसून आला तो आला, मैंने अंदर ठेवलं, त्याले ताप होता, ताप उतरत नव्हता, त्याचा ताप उतरासाठी मैंने इथं आणलो त्याले, त्याचं हे झालं प्लेटलेस। जेव्हा चेक केलं त्या दिवशी बरोबर होते, 183,000 होते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर वरती आले, डॉक्टर बोलले नितिन डंभारे सर, ते बोलले की प्लेटनेस छान आहे, आपण प्लेटनेस कमी व्हायची वाट पाहून म्हणे, प्लेटनेस कमी व्हायची वाट पाहिली। आणि मग नाही का दुसऱ्या दिवशी पुन्हा कमी झालं, 40,000 झालं। मग 40,000 झाल्याच्यानंतर मग अजून मी म्हणलं सर माझ्या पोराचं काही हेच नाही झालं म्हणलं, कसं म्हणलं पोटच दुखतून राहिलं म्हणलं, त्याचं हे झालं म्हणलं, त्याचा ताप उतरून ना राहिला, आपण अजून 2 दिवस पाहून म्हणे। ॲक्च्युली जेव्हा हिने मला कॉल केला का परवाच्या दिवशी, तसं मी हिच्याकडनं माहिती घेतच होते, पण परवाला हिने कॉल केला, मला बोलले की माझ्या मुलाला ICU टाकलं ताई, त्याचे प्लेटलेट्स कमी झालेले आहे। मग मी तुरंत तातडीने काल इथे हॉस्पिटलला आली आणि डॉक्टरांशी संपर्क केला। डॉक्टरांना म्हटलं की सर त्याचे प्लेटलेट्स कमी होत आहे, तर तुम्ही काय त्याच्यासाठी ट्रीटमेंट सुरू केलेली? तर डॉक्टर बोलले मला की मॅडम म्हणे आम्ही ब्लड टेस्टला पाठवलेलं। म्हटलं कधी पाठवलेलं? तर म्हणे हिने मला सांगितलं होतं की 2-3 ब्लड घेतलेलं आहे, ब्लड टेस्टला पाठवलं। पण मी जेव्हा सरांकडे गेली तेव्हा सर मला बोलले की आम्ही आता ट्रीटमेंट सुरू करतो आहे। म्हटलं ठीक आहे सर। तर माझ्यासमोर सरांनी फोन केला, डंभारे सरांनी, की यांचं ब्लड सॅम्पल घेतलं का बा आणि ब्लड टेस्टसाठी पाठवलं का बा, जसं प्लेटलेट्स जर कमी होत आहे तर। तर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही आता फोन करताय, प्लेटलेट्स कमी होत आहे तर ब्लड टेस्टसाठी, याआधी तुम्ही ब्लड घेतलेलं तर कशासाठी? तर बोलले मी किडनीसाठी आणि अदर कोणत्या गोष्टीसाठी। म्हटलं ठीक आहे सर। म्हटलं आता किती वेळ लागेल तुम्हाला ब्लड टेस्ट? म्हणे 1 तास लागेल म्हणे। तेव्हा माझं बोलणं 3:30 त्यांच्याशी झालं होतं, 1 तास लागेल बोलले। तर म्हटलं ठीक आहे 1 तास लागेल आहे। तर म्हटलं जर तुम्हाला गरज म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मी म्हटलं मी ब्लड बँकवाल्यांशी बोलतो, कारण की आम्ही आता डोनेट कॅम्प घेतला। म्हटलं तर मी लाईफलाईनवाल्यांशी पण बोलली आणि जीवनज्योतीवाल्यांशी पण बोलली, ते बोलले आम्ही अवेलेबल करून देऊ, परंतु तिथून आम्हाला जेव्हा मागणी येईल आहे ब्लड प्लेटलेट्सची तर आम्ही करून देऊया। म्हटलं ठीक आहे। सारंग की मृत्यू से माँ अपने आंसू रोक नहीं पा रही थी। इकलौता बेटा इतनी कम उम्र में गवा बैठने से सारंग के पिताजी का भी दर्द साफ दिखाई दे रहा था। अब देखना यह होगा कि अस्पताल प्रशासन द्वारा क्या कदम उठाए जाते हैं। एक और जहां मनपा द्वारा शहर में डेंगू की रोकथाम के लिए कई उपाय योजनाएं बनाई जा रही है, लेकिन फिर भी शहर में डेंगू के मरीजों में इजाफा हो रहा है। प्रशासन ने भी ठोस कदम उठाने की जरूरत है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।